चे दुकान घेऊन घ्यायचं. ह्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट जे आहे ते ॲग्रीमॉस आहे. आत्ता फुलकळी लागायच्या अगोदर जर तुम्ही ॲग्रीमॉस वापरली तर तुफान फुलकळी लागते, सेंद्रिय कार्बन वाढवते, त्याच्यानंतर ना त्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवल्यामुळं ते झाड रोगाला कमी बळी पडतं, त्यामुळे तुमचा औषध फवारण्यावरला खर्च वाचतोय. असा विषय कमी फुलकळी असेल, फुलकळी वाढणार आहे, कमी हो फुलकळी वाढणार आहे, सेंद्रिय कार्बन वाढणार आहे, ते झाडाची रोग प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. याच्यानंतर ॲग्री गोल्ड हे सुद्धा फुलकळीसाठी पण काम करते आणि अंकुरण क्षमता म्हणजे जे आपण नवीन लागण केली की लवकर ग्रीप पकडत नाहीत रोप किंवा त्याला पाहिजे तशी ग्रोथ नसते, त्याच्यासाठी काम करणार आहे. फुलकळीसाठी पण हे काम करते. जे काय म्हणतो आपण त्याला कंदवर्गीय पिक आहेत, तुमचं कांदा असो, आला असो किंवा भुईमुंग असो, त्याला जर हे वापरलं पाण्यातनं म्हणा किंवा वरून स्प्रेने तर त्याची वाढ जबरदस्त झाली. आणि मग अशी जे सरांनी सांगितलं आष्टी ज्या माणसाला आजपर्यंत मी बघितलं नाही तर त्या माणसाला मी फोनवरनंच मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही तुमच्या कांद्यासाठी ही ही खतं वापरा ह्यातली, तर त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे ॲज इट इज तसं केलं पाळलं. तर त्या माणसाचा मला फोन आला होता की अगदी तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने मी केलं, आज जागायत माझ्या आयुष्यात तसं प्लॉट आला नव्हता, असा प्लॉट आत्ता आलेला आहे, तर त्यांनी ही खतं वापरलेली होती. त्याच्यानंतर ॲग्री बायोफंगिसाईड आहे. ॲग्री बायोफंगिसाईड जे आहे ते कर्पा बुरशी येऊ नये म्हणून काम करतं, कर्पा बुरशी येऊ नये म्हणून. तर तुम्ही अगोदर जर वापरलं, आता जसं आपण बेनिव्या वापरतो, बेनिव्या वापरतो कशासाठी की नागाळ येऊ नये, मावा तुडतुडा म्हणजे सकिंग पेस्ट कंट्रोलमध्ये राहाव्या म्हणून, आणि त्याला एक प्रकारची काळोखी असते. तर शे कर्पा बुरशी येऊ नये म्हणून काम करणार. आणि जरी बायचान्स झाली कर्पा बुरशी जास्त प्रमाणात झाली, आपण बघतो स्पॉट कर्पा येतो नंतर न किंवा अगोदर सुद्धा नागाळी कंट्रोल नाही झाल्यामुळे सुद्धा पाणी करपलेलं दिसतं, तर त्याच्यासाठी सुद्धा हे काम करेल. केवढ्याला पण उपयोग केवढा ॲक्च्युली सकिंग पेस्टमुळे झालेला रोग आहे बरं का, त्याला सकिंग पेस्ट आणि मायक्रोन्युट्रियन्टची डिफिशियन्सी, मायक्रोन्युट्रियन्टची कमतरता झाल्यामुळं त्यात दोन शक्यता असतात. तर केवड्यासाठी आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे, ते ॲग्री नॅनोटेक म्हणून प्रोडक्ट आहे बरं का. हे ॲग्री नॅनोटेक म्हणून प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॉपर, सिलिकॉन हे सगळ्याच प्रकारचे कंटेंट आहे, तर त्याला तिथं चालू शकते हे. म्हणजे आता हे ॲक्च्युली अजून ह्याचं निदान होणं बाकी आहे बरं का, हे आता फर्स्ट टाईम आहे. म्हणजे आता हे सध्या आता वयस्कर सगळ्यात आपले देत आज ताग आहेत, माझ्या आयुष्यात तर मी हा रोग ऊसावर बघितला नव्हता. आणि तुमचा अनुभव काय म्हणतोय? मका पिकावर आळीचा अटॅक झाला हे सुद्धा आयुष्यातली पहिली गोष्ट. म्हणजे बरेचसे जे शेतकरी तर मी कमीत कमी रोजचे 35-40 शेतकऱ्यांच्या दा बांधावर असतो मी. हा तर मकासाठी सुद्धा, हा मका पिकासाठी सुद्धा आळी नव्हती आणि ह्या ऊसावर सुद्धा आज ताग आहेत. म्हणजे बरोबर, त्याला तुम्हाला आता ती पण मी सजेशन देतो. इमेमॅक्टिन बेंझोएट म्हणून कंटेंट असणारा घटक तुम्ही कुठलाही मारा, प्रोक्लेम म्हणून ऍक्च्युअली औषध, त्याच्यामध्ये इमेमॅक्टिन बेंझोएट म्हणून घटक येतो, तो घटक शेवाळ्यासारखा औषध असतं डबा. हां तर ते मक्क्यासाठी तुम्ही वापरलं तर गॅरंटेड त्याला रिझल्ट मिळतो का, तर मिळतोच. अगदी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, फक्त जास्त प्रमाण असेल तर 8-8 दिवसाच्या अंतरावर 2 वेळा फवारणी करावं लागतील. आणि जर तुमचं पाणी खराब असेल तर त्याला pH मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सायट्रिक ॲसिड मिळतं दुकानामध्ये. सायट्रिक ॲसिड तिथं नाही अवेलेबल झालं तर तुम्ही घरचं आपलं लिंबू, एक जेवणामध्ये आपण जेवढी फोड घेतो ती फोड तुम्ही एका पंपामध्ये प्रत्येक पंपाला वापराय, ॲट अ टाईम तुम्ही ते पिळून ठेवू नका. प्रत्येक पंपाला तुम्ही जर वापरलं तर ते तिथं तुम्हाला रिझल्ट मिळतील इमेमॅक्टिन बेंझोएटचे मक्क्यासाठी. आणि केवड्यासाठी आत्ता झिंक, फेरस, मॅग्नेशियम असणारा घटक चिलिटेड फॉर्ममधले जे मायक्रोन्युट्रिएंट्स मिळतात झिंक, फेरस, बेस तिथं ते काम करतील. आणि हे पण तेच आहे, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॉपर, सिलिकॉन आणि कॅल्शियम नायट्रेट सगळ्याचं कॉम्बिनेशन असणार. आणि वैशिष्ट्य असं
की शे जे आहेत आपल्याकडचं आता ॲग्री नॅनोटेक, तर शे 2.5 एकराला पुरेल एवढं 1250 रुपयामध्ये मिळते पॅकिंग, म्हणजे सरासरी 500 रुपये एकरी खर्च आहे. आणि एकरी 500 रुपये खर्च म्हणजे एवढा काय जास्त खर्च नाही. आज आपण बघतोय आपण 6000 रुपयाचा एक हात वापरतो आपण बेनव्याचा, एक एकर क्षेत्र असेल तर तिथं हे वापरायला आपल्याला काय अडचण नाही आहे. तर शे आज मी ह्याचे रिझल्ट घेतलेले आहेत, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला उदाहरणासहित तुम्हाला मी दाखवून देऊ शकतो माझ्या एरियामध्ये किंवा मी ज्या भागात काम करतो